समाचार लपविण्यासाठी पुरातत्व खात्याने चक्क देवगिरी किल्ल्यालाच आग लावली अशी टीका विनोद पाटील यांनी केली आहे। देवगिरी दौलताबाद किल्ला या ठिकाणी काल आग लावण्याचं पाप स्थानिक आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। मागील 4 वर्षापासून हे पाप झाकण्यासाठी रणनीती ठरवण्यात येत होती। मागील 4 वर्षांमध्ये उगवलेल्या गवताची हरासी त्या ठिकाणी करण्यात आली नाही। करोड रुपयाचे काम केल्याचं कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आलं। ज्यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली की काम आम्हाला कुठे केले दाखवा, तर त्यावेळेस एकच गोंधळ उडाला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी काल स्थानिक अधिकाऱ्यांनी चक्क देवगिरी किल्ल्याला आग लावली। देवगिरी किल्ल्याचा इतिहास आहे, हा किल्ला बघण्यासाठी जगभरातून पर्यटन देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतात। काल ज्यावेळेस आग लावण्यात आली ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही। या ठिकाणी मला विशेष उल्लेख करावा वाटेल, स्थानिक पोलीस अधिकारी आदरणीय आडे मॅडम यांनी फार प्रयत्न केले, फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवल्या, आमच्या सर्वांना सांगितलं, गावकऱ्यांनी एकत्र करून त्या ठिकाणी टँकर आणले व पोलीस प्रशासनाने आग बुजवलेली आहे। आर्कोलॉजी डिपार्टमेंटनी आग बुजवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही। या पलीकडे आमच्या गावकऱ्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या दुकाना या किल्ल्याच्या परिसरामध्ये आहे, मागच्या 40-50 वर्षापासून या दुकानं आहेत, याच्यासाठी आम्ही न्यायालयात भांडतो। न्याय प्रविष्ट प्रकरण असताना देखील या दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या वतीने झाला। आम्ही सर्व गावकरी मिळून केंद्र सरकार व राज्य सरकारला विनंती करतो, तात्काळ याच्यामध्ये चौकशी गठीत झाली पाहिजे। हे ज्या कोणी अधिकाऱ्यांनी पाप केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही सर्व गावकरी आज या ठिकाणी करतोय।